केरळमध्ये अदानी बंदराच्या बांधकामाला सुरू असलेला विरोध तीव्र होतोय रविवारी लॅटिन कॅथलिक चर्चच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी विंजिनाम पोलीस ठाण्यावर हल्ला केला यात एकोणतीस पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या अनेक वाहनांचेही नुकसान झालं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाने पोलीस ठाण्यावर लाट्याकाट्यांनी हल्ला करत दगडफेक केली लोकांनी अदानी समूहाच्या बंदराला विरोध करत बांधकाम साहित्य घेऊन जाणारी वाहने अडवली पोलिसांनी सांगितले की एक गट बंदर प्रकल्पाला पाठिंबा देत आहे तर दुसरा विरोधात आहे त्यामुळे दोन गटात बाचाबाची झाली पोलिसांनी आर्च बिशप थॉमस जे नेट्टो सहाय्यक बिशप क्रिस्तूराज आणि इतर धर्मगुरूंवर कट रचणे हिंसाचाराला प्रवृत्त करणे आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध आरोपांनुसार गुन्हा दाखल केलाय बंदर प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले मिळालेल्या माहितीनुसार गेल्या एकशे वीस दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत पोलीस म्हणाले की आम्ही जास्तीत जास्त संयम दाखवला मात्र रविवारी जमावाने पोलीस स्टेशनची तोडफोड केली आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला या हिंसक आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलंय लोकांच्या हल्ल्यात किमान एकोणतीस पोलीस जखमी झाले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे